कोरोनावर प्रभावी असलेल्या रेमडेसिवीरचा काळा बाजार सुरू आहे। आज पार्श्वभूमीवरती गृहमंत्री अनिल देशमुख आणि अन्न आणि औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांच्यामध्ये महत्त्वाची बैठक पार पडलेली आहे। या बैठकीमध्ये रेमडेसिवीर औषधाचा काळा बाजार करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यासंदर्भामध्ये चर्चा करण्यात आल्याचं समजतंय। सध्या राज्यामध्ये रेमडेसिवीर या औषधाचा मोठ्या प्रमाणामध्ये तुटवडा जाणवतोय, त्यामुळे आता सरकारी स्तरावरून कठोर पावलं उचलली जात आहेत। दरम्यान रेमडेसिवीर आणि टॉसिलीझुमॅब या औषधाचा सध्या काळा बाजार होत असल्याच्या तक्रारी येत आहेत। त्याच पार्श्वभूमीवरती मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी मेडिकल दुकानांवरती धाड टाकून पाहणी केलेली आहे। कोरोनाच्या संकटामध्ये ही दोन औषधं अतिशय प्रभावी मानली जात आहेत, मात्र सध्या बाजारामध्ये औषधांचा प्रचंड तुटवडा आहे, त्यामुळे आता मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी धाडसत्र सुरू केलंय। आज हमारी तरफ यानी जो हॉस्पिटल अटैच मेडिकल स्टोर्स है और बीएमसी, इन दोनों का भी मैंने दोनों की तरफ से मैंने स्टॉक की जानकारी ली। पर्याप्त मात्रा में हमारी दोनों तरफ ये दोनों मेडिसिन वहाँ उपलब्ध है और जो कंप्लेंट्स आ रही है उसके लिए आज ही हमने होम मिनिस्टर की तरफ मीटिंग लगाई है। एफडीए और होम डिपार्टमेंट दोनों मिलकर आगे अगर इसमें कुछ कालाबाजारी हो रही है, कुछ ज़्यादा दरों में ये मेडिसिन अगर बेची जा रही है तो उसकी जानकारी लेंगे और उसके ऊपर हम कार्रवाई करेंगे। भंडारा जिल्ह्यामध्ये दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढते आहे। जिल्ह्यात आज आणखी 6 नव्या रुग्णांची भर पडली आहे, त्यामुळे कोरोना बाधितांचा आकडा 161 वर पोहोचलाय। कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली जाते। तर वाशिम जिल्ह्यात कोरोनाचे 20 नवे रुग्ण आढळलेत। या नव्या रुग्णांमुळे रुग्णसंख्या 154 वर गेलेली आहे, तर आतापर्यंत 92 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे। सध्या 60 रुग्ण ऍक्टिव्ह आहेत, त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत। कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात काल कोरोनाचे 580 नवे रुग्ण आढळले। सध्या पालिका परिसरात 5219 ऍक्टिव्ह केसेस असून आतापर्यंत कोरोनाचे 164 बळी गेले, तर 5548 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे। होम क्वारंटाईन असताना बाहेर फिरणाऱ्या रुग्णांवरती थेट गुन्हे दाखल करण्याचे आदेश कल्याण डोंबिवली महापालिकेने दिलेत। वाढती रुग्णसंख्या पाहता पालिकेकडून अनेकांना होम क्वारंटाईन केलं जात आहे, मात्र याचा फायदा घेत अनेक जण हे घराबाहेर फिरत आहेत, यातून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका आहे आणि त्यामुळेच महापालिकेनं आता कठोर भूमिका घेतली आहे। बुलेटिनमध्ये एक मोठी बातमी समोर येते आहे। पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये पुन्हा लॉकडाऊन वाढवण्यात आलेला आहे। पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात काही ठिकाणी नागरिकांकडून नियमांचं पालन केलं जात नाही आणि त्यामुळे या ठिकाणी कोरोना बाधितांचा आकडा हा दिवसेंदिवस वाढत चाललाय, त्यामुळेच पुन्हा लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। दोन्ही शहरामध्ये 15 दिवसांचा लॉकडाऊन वाढवण्यात आल्याचं पालकमंत्री अजित पवार यांनी सांगितलेलं आहे। सोमवारी मध्यरात्रीपासून पुण्यामध्ये पुन्हा एकदा लॉकडाऊन होणार आहे। नियमांचं पालन अनेक जण करत नव्हते आणि त्यामुळे रुग्णसंख्येमध्ये वाढ होत होती आणि याच पार्श्वभूमीवर आता हा निर्णय घेण्यात आला। साधारण 2 दिवसांनी आम्ही ते सुरू करणार आहे। आता लोकांनी 2 दिवस आपले आपले बाकीच्या जे काही भाजीपाला त्यांना जे काही घरात गोष्टी लागतात त्या त्यांनी त्या ठिकाणी आणाव्यात, कारण फक्त अत्यावश्यक सेवाच चालू राहणार आहे। कारण हे जी साखळी असते ती साखळी तोडायची म्हटलं तर त्याच्यामध्ये कुणाचाच तुमचा आमचा एकमेकाचा संपर्क होता कामा नये। पुन्हा पाहणार आहोत इतर महत्त्वाच्या घडामोडी। कोरोना रुग्णांची वाढती संख्या रोखण्यासाठी भुसावळ शहरामध्ये 13 जुलैपर्यंत लॉकडाऊन करण्यात आलेला आहे। शहरातील सर्वच प्रमुख मार्गांवरती पोलिसांचा कडक बंदोबस्त आहे। विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांवरती दंडात्मक कारवाई करण्यात येते आहे, तर जीवनावश्यक वस्तूंची दुकानं वगळता इतर सर्व दुकानं बंद ठेवण्यात आली आहेत। औरंगाबाद जिल्ह्यात आज सकाळी 160 रुग्णांचे कोरोना पॉझिटिव्ह अहवाल आलेले आहेत। शहर हद्दीमध्ये 121 रुग्ण आढळले तर ग्रामीण भागात 39 रुग्ण आढळले, त्यामुळे आतापर्यंत एकूण रुग्णांची संख्या 7832 वर गेली आहे। त्यापैकी 4162 बरे झालेले आहेत तर 338 रुग्णांचा मृत्यू झालाय। सध्या 3332 जणांवरती उपचार सुरू आहे। कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवरती आता औरंगाबाद शहरामध्ये कडक संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे। या संचारबंदीची
काटेकोरपणे अंमलबजावणी केली जाते आहे। संचारबंदीमध्ये सर्व वाहतुकीला बंदी घालण्यात आलेली आहे। केवळ परवानगी असलेली वाहनांनाच आता परवानगी देण्यात आलेली आहे। तर औरंगाबाद शहरामध्ये सकाळपासून संचारबंदीची कडकपणे अंमलबजावणी केली जाते आहे। मुंबई पोलीस दलातील आणखी एका कर्मचाऱ्याचं गुरुवारी कोरोनाने निधन झालेलं आहे। विक्रोळी पोलीस ठाण्यामध्ये कार्यरत असलेले उपनिरीक्षक सचिन पाटील यांना कोरोनामुळे त्यांचा मृत्यू झालेला आहे। त्यांच्या निधनानं पोलीस दलातील कोरोनानं निधन झालेल्यांची संख्या 45 वर पोहोचली। बुलडाणा शहरात लॉकडाऊनचे नियम तोडून मॉर्निंग वॉक करणाऱ्या 23 जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आलेली आहे। पोलिसांनी मॉर्निंग वॉक न करण्याची वॉर्निंग देऊनही आज पहाटे अनेक जण हे बाहेर पडल्यानं त्यांना पोलीस ठाण्यामध्ये आणण्यात आलं। त्यानंतर नगरपालिकेच्या पथकाकडून दंडात्मक कारवाई करण्यात आली। कोरोनाची साखळी तोडण्यासाठी बुलडाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी 15 दिवस कडक लॉकडाऊन जाहीर केलाय। जिल्ह्यातील 13 तालुक्यात दुपारी 3 नंतर विनाकारण फिरणाऱ्यांवर आणि तोंडाला मास्क न लावणाऱ्यांवरती दंडात्मक कारवाई केली जाते। तर गेल्या 3 दिवसात 5,000 वाहनांवरती कारवाई करण्यात आली आहे। यातून 15 लाख रुपये दंड वसूल करण्यात आला आहे। वाशिममध्ये विनामास्क फिरणाऱ्या 4,000 जणांवर कारवाई करण्यात आली आहे। आतापर्यंत 4,316 जणांकडून 13,77,400 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे। कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहे, पण नागरिकांकडून नियम पाळले जात नसल्यानं ही कारवाई सुरू करण्यात आली आहे। धुळ्याच्या शिरपूर तालुक्यामध्ये कोरोनाच्या रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होते आहे। थाळनेर गावामध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे, त्यामुळे हे गाव पुढील 3 दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। या गावामध्ये 8 दिवसांपूर्वीच एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला होता, मात्र तो बरा होऊन घरी परतत नाही, तर लगेच आणखी एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यानं नागरिकांमध्ये आता भीतीचं वातावरण आहे। काल रात्री एक पॉझिटिव्ह थाळनेर गावात आढळलेला आहे, त्यामुळे सदरचा परिसर हा पूर्ण सॅनिटाईज करून पूर्ण सील करण्यात आलेला आहे। आजपासून थाळनेर गाव हे 3 दिवस लॉकडाऊन करण्याचे आदेश, म्हणजे तशी कारवाई करण्यात येईल। धुळ्यात कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी पोलिसांनी पुढाकार घेतलेला आहे। जिल्हा पोलीस प्रशासनाकडून पथनाट्याच्या माध्यमातून जनजागृती केली जाते। विशेष करून कोरोनाचा प्रादुर्भाव असलेल्या भागांमध्ये पथनाट्याच्या माध्यमातून जनजागृती केली जाते। तर सोशल डिस्टन्सिंग पाळा, मास्कचा वापर करा, असं आवाहन या पथनाट्यातून केलं जात आहे। कोरोनाची जी परिस्थिती निर्माण झालेली आहे कोरोना व्हायरसमुळे, त्या व्हायरसबद्दल जास्तीत जास्त प्रबोधन व्हावं, लोकांमध्ये अवेअरनेस व्हावा याकरता आम्ही एक पथनाट्याचा एक ग्रुप आहे धुळ्याचा, त्यांच्यामार्फतने आम्ही इथे तयार केलेला आहे ट्रॅफिक डिपार्टमेंटची, आणि चौकाचौकात जाऊन आम्ही जनजागृती करणार आहोत। त्यामध्ये सोशल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर, हात धुणे, विनाकारण घराबाहेर न पडणे या सर्वांचा समावेश असणार आहे। सोलापूरच्या माढा तालुक्यातील अकोले बुद्रुक येथील एका कुटुंबातील 3 लोकांना कोरोनाची बाधा झाली, त्यामुळे त्यांच्यासह घरातील सर्वांनाच हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं। मात्र त्यांच्या घरातील जनावरांची देखभाल टेंभुर्णी पोलीस ठाण्यातील कर्मचारी घेत आहेत, त्यामुळे या पोलिसांचं आता कौतुक केलं जात आहे। नागपूर मनपा आयुक्त तुकाराम मुंडेंकडून नागपूर स्मार्ट सिटीची जबाबदारी काढून घेण्यात आलेली आहे। तुकाराम मुंडेंना स्मार्ट सिटीचा सीईओ पदावरून आता हटवण्यात आलेला आहे। त्यांच्याऐवजी नागपूर स्मार्ट सिटीच्या सीईओ पदी महेश मोरोने यांची तात्पुरत्या स्वरूपात नियुक्ती करण्यात आली आहे। आज झालेल्या स्मार्ट सिटीच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे। येत्या काही दिवसांमध्ये पूर्णवेळ सीईओ पदासाठीची जाहिरात काढली जाणार असल्याचं समजतंय, त्यामुळे सरकार बदललं तरीही मुंडे आणि वाद काही कमी होताना दिसत नाही। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवासाठी परळ जिल्ह्यातून सिंधुदुर्गामध्ये येणाऱ्यांना 7 ऑगस्ट नंतर बंदी घालण्यात आलेली आहे। मात्र प्रवेशबंदीच्या या निर्णयावरून आता राजकारण रंगण्याची ही चिन्ह आहे, कारण या प्रस्तावित निर्णयाला आता खासदार नारायण राणेंनी विरोध केलेला आहे। कोकणामध्ये यायला कोकणी माणसाला बंदी घालणं योग्य नाही, तसा निर्णय घेतला गेल्यास आम्ही तीव्र आंदोलन करू, असा इशारा खासदार नारायण राणेंनी दिला। कोकणात यायला कोकणी माणसाला बंदी, अशा प्रकारचे आदेश होऊ शकत नाही, कारण कोकणी माणूस जरी मुंबईला नोकरीला असला तर त्याचं कुटुंब, मुलं,
पत्नी ही गावी असतात, आई वडील गावी असतात आणि त्यामुळे सणासुदीमध्ये गणपतीसारखा सण जो कोकणी माणसासाठी अति महत्त्वाचा आहे, आमचा आराध्य दैवत आम्ही गणपतीला मानतो, मग त्यामुळे बंदी घालण्याचा आदेश अद्याप निघाला नाही आहे आणि ते तशा प्रकारे बंदी आम्ही घालू देणार नाही आणि तशी आलीच तर त्यावर तीव्र आंदोलन आम्ही करू. सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकाऱ्यांनी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या निर्णयाशी सहमत नसल्याचं खासदार विनायक राऊत यांनी सांगितलंय. प्रशासनानं असा विचार केला असेल तर योग्य आहे असं वाटत नाही असं देखील त्यांनी म्हटलंय. जिल्हा प्रशासन गणेश भक्तांच्या भावनेशी खेळत असेल तर ते आम्ही चालू देणार नाही असा इशाराही विनायक राऊत यांनी दिला. काल सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांच्या सहीनिशी जे इतिवृत्त प्रसिद्ध झालेलं आहे त्यांच्याशी आम्ही बिलकुल सहमत नाही आणि ते प्रशासनाने एक विचार केलेला विचारविनियम जरी असला तर तो अशा पद्धतीचा विचारविनियम करणं हे सुद्धा योग्य आहे असं मला वाटत नाही. कारण कोकण आणि कोकणातला गणेशोत्सव आणि ताकरमाळी यांचं एक वेगळं नातं आहे. वर्षानुवर्ष कोकणामध्ये येणारे जे गणेश भक्त आहेत त्यांच्या भावनेशी कुठेही खेळलं जाणार नाही. प्रशासन जर तसं खेळत असेल तर आम्ही लोकप्रतिनिधी ते खेळू देणार नाही. प्रशासनाला योग्य त्या सूचना शासन देईल आणि शासन निर्णय अंतिम असेल. मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मंडप बांधण्यासाठी महापालिका आजपासून ऑनलाईन परवानगी देणार आहे तर गेल्या वर्षी मिळालेल्या परवानगीच्या आधारानं यंदा मंजुरी मिळणार आहे तर मंडळांना पोलीस आणि अग्निशमन दलाकडे परवानगीसाठी जावं लागणार नाही. कोरोनाचं संकट असल्यानं मंडळांना काळजी घेणाऱ्या आता विशेष हमीपत्र देणं बंधनकारक असणार आहे. राज्यात नवनियुक्ती शिक्षक आणि उमेदवारांनी आपल्या पदव्यांच्या छायांकित प्रती जाळत शासनाचा निषेध केलेला आहे. DTED आणि BED स्टुडंट असोसिएशनच्या आंदोलनाला राज्यभरातून प्रतिसाद दिलेला आहे आणि या उमेदवारांनी घरामध्ये राहून आपल्या पदव्यांच्या प्रती जाळत आंदोलनामध्ये सहभाग नोंदवला आहे. एक मोठी बातमी समोर येते आहे. ठाणे महापालिका क्षेत्रातल्या लॉकडाऊनमध्ये पुन्हा एकदा वाढ करण्यात आलेली आहे. 19 जुलैपर्यंत हा लॉकडाऊन आता असणार आहे तर ठाण्यातील कोरोना रुग्णवाढ पाहता हा निर्णय घेण्यात आल्याचं समजतंय. याआधी 2 जुलै ते 12 जुलैपर्यंत हा लॉकडाऊन होता, मात्र आता पुन्हा एकदा लॉकडाऊनमध्ये वाढ करण्यात आलेली आहे. अत्यावश्यक सेवा वगळता अटी आणि नियम तेच राहणार आहेत. तर पालिका आयुक्त डॉक्टर विपिन शर्मा यांनी हे आदेश काढले. ठाण्यामध्ये 19 जुलैपर्यंत लॉकडाऊन असणार आहे. हे लॉकडाऊन पूर्वी 12 जुलैपर्यंत होतं, मात्र वाढती रुग्णसंख्या पाहता हा निर्णय घेण्यात आलेला आहे. आणि आता पुन्हा वळणार आहोत इतर महत्वाच्या घडामोडींकडे. पनवेलमध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये झपाट्यानं वाढ होते आहे, त्यामुळे या ठिकाणी पुन्हा लॉकडाऊन लावण्यात आलेला आहे. मात्र दुसरीकडे एका शाळेनं विद्यार्थ्यांना शाळेमध्ये बोलवून पुस्तक वाटप केल्याचा प्रकार घडलाय. पनवेल महापालिका क्रमांक 2 हुतात्मा हिवरे गुरुजी जीवन शिक्षण विद्या मंदिरमध्ये हा प्रकार घडलेला आहे. तर या ठिकाणी विद्यार्थी आणि पालकांनी मोठी गर्दी केली होती, त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा देखील फज्जा उडालाय. दरम्यान शासनाचे नियम मोडणाऱ्या या शाळेवरती कारवाई करा अशी मागणी केली जाते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती लांबणीवरती टाकण्यात आलेला 10वी आणि 12वीचा निकाल येत्या 15 ते 31 जुलै दरम्यान लागणार असल्याची माहिती शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिलेली आहे. 12वीचा निकाल 15 ते 20 जुलै दरम्यान लागणार असून 10वीचा निकाल 31 जुलैपर्यंत लागणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. या संदर्भातली सगळी प्रक्रिया आणि नियोजन देखील पूर्ण झालं असल्याचं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे, त्यामुळे गेल्या कित्येक महिन्यांपासून प्रतीक्षेत असलेल्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा आता संपणार आहे. 10वी आणि 12वीच्या निकालाच्या बाबतीत मला सांगायचं आहे की 10वीचा जो निकाल आहे SSC बोर्डाचा आणि 12वीचा निकाल जो आहे, तर 12वीचा निकाल साधारणपणे 15 ते 20 जून या तारखेच्या दरम्यान होईल आणि 10वीचा जो निकाल आहे तो 31 जुलै या महिन्याच्या जुलैच्या एंडपर्यंत या महिन्याच्या लागेल.
मंगळवेढा तालुक्यातील सलगर खुर्द इथल्या एका शिक्षकाने आता गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आलेली आहे। रमेश कांबळे असं या शिक्षकाचं नाव आहे। शाळेच्या मुख्याध्यापकांकडून मिळणाऱ्या अपमानास्पद वागणुकीमुळे त्यांनी हे टोकाचं पाऊल उचलल्याचा आरोप रमेश कांबळे यांच्या कुटुंबियांनी केलाय। या संदर्भामध्ये कुटुंबियांनी जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्याकडे ही लेखी तक्रार केली आहे। औरंगाबाद खंडपीठाने सहकारी बँकांना दणका दिलेला आहे। शेतकऱ्यांकडून घेतलेले व्याजाचे पैसे परत करण्याचे आदेश राज्यातील सर्व सहकारी बँकांना देण्यात आले। राज्य सरकारच्या वतीने महात्मा फुले कर्जमाफी योजना जाहीर झाल्यानंतर त्याची अंमलबजावणी मार्च एप्रिल मे या तीन महिन्यांमध्ये झाली। सरकारकडून सर्व बँकांमार्फत नोव्हेंबर 2019 पर्यंतची शेतकऱ्यांची एकूण थकीत रक्कम मागवली होती। त्यानुसार ती रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आली। मात्र बँकांनी डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च या महिन्याचं व्याज शेतकऱ्यांकडून वसूल करणं सुरू केलं होतं। जो निकाल झाला, जो निर्णय दिला किंवा जो आदेश दिला हायकोर्टाने, ते सांगितलं की मागील कर्जावरील व्याज जर काही शेतकऱ्यांनी दिलं नसेल तर सर्व शेतकऱ्यांना नवीन पीक कर्ज मिळावं अशा प्रकारचं एक अतिशय महत्त्वपूर्ण आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिला। मला वाटतं ह्या निकालाचा महाराष्ट्रातील इतर शेतकऱ्यांनी फायदा होईल। जवळपास 12 ते 15 हजार शेतकऱ्यांना एक नवीन पीक कर्ज मिळेल। बीड जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसामध्ये वडवणी तालुक्यातील देवडी आणि खळवट लिंबगाव या गावांना जोडणारा पूल वाहून गेलाय। वर्षभरापूर्वीच हा पूल बांधण्यात आला होता। पूल वाहून गेल्यानं सिंदफणा नदीतील पाणी शेतामध्ये आलंय। परिणामी खरीपाचं पीक वाहून गेलंय। आता वाहून गेलेला पूल पुन्हा उभारण्यात यावा अशी मागणी ग्रामस्थ करतात। कशेडी घाटात रात्री दरड कोसळल्यानं मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प झालेली आहे। रात्रीपासून हा महामार्ग ठप्प झालाय। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरती कशेडी घाटात धामण देवी गावाच्या हद्दीमध्ये ही दरड कोसळलेली आहे, त्यामुळे महामार्गावरची वाहतूक बंद ठेवण्यात आलेली आहे। तर पोलादपूर पोलीस आणि LNT ची टीम ही घटनास्थळी दाखल झाली असून दरड हटवण्याचं काम सध्या सुरू आहे। यवतमाळ जिल्ह्यात मुसळधार पाऊस झालेला आहे, यामुळे दिग्रस तालुक्यातील नांदगवाण धरण भरलेलं आहे। यामुळे इथला सांडवा ओव्हरफ्लो झालेला आहे। तर इथल्या धाबंडा नदीला देखील पूर आलाय। पावसानं जोरदार हजेरी लावल्यानं पिकांनाही जीवदान मिळालंय, त्यामुळे बळीराजा सुखावलाय। 2 आठवड्याच्या विश्रांतीनंतर काल रात्री परभणीमध्ये पावसानं आगमन केलेलं आहे। जिल्ह्यामध्ये 22.85 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। जिल्ह्यात सेलू आणि पूर्णा तालुक्यातील 2 भागात अतिवृष्टीची नोंद झाली आहे। तर या पावसानं दुधना नदी दुथडी भरून वाहत असून त्याच्यावरती पूल जो आहे तो देखील आता पाण्याखाली गेलेला आहे, त्यामुळे सेलू तालुक्यातील सोना गावाचा संपर्क पूर्णतः तुटलाय। त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या शेतात पाणी शिरल्यानं मोठं नुकसान झालंय। पालघर जिल्ह्यातील तरुणांनी वारली पेंटिंगच्या माध्यमातून रोजगार निर्माण केला आहे। जिल्ह्यातील 450 तरुणांनी एकत्र येत आदिवासी युवा सेवा संघाच्या आता माध्यमातून छत्र्यांवरती वारली पेंटिंग करून त्याची विक्री सुरू केलेली आहे। या छत्र्यांची किंमत 200 ते 500 रुपयांच्या घरात आहे। यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात।